केंद्र सरकारने पारित केलेला जाचक व शेतकऱ्यांच्या विरोधी असलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. केंद्र सरकारच्या या विधेयकामुळे आडत व्यवसाय देखील उद्ध्वस्त होतील. यामुळे डोंडाईच्या शहरात काँग्रेसच्या वतीने ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. केंद्र सरकारच्या काळ्या कायद्याच्या विरोधात दोंड्याच्या शहरात दोंड्याच्या शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष श्याम कांचनेर यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून रॅली पुलावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून पुढे राम मंदिर, स्टेशन बाग, नंदुरबार चौपुलीवरून कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात समारोप करण्यात आली होती. दोंडाच्या शहरात 5 मुख्य ठिकाणी बूथ लावून शेतकऱ्यांचा स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. सर्व बूथवर अभूतपूर्व स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली होती. यात माजी नगराध्यक्ष गुलाबराव सोनोने, रामभाऊ मानिक, नानाभाऊ मराठे, जब्बार बागवान, दिलीप पाटील, रवींद्र जाधव, नंदू सोनोने, राहुल मानिक, वसंत कोळी, श्यामकांत पाटील, घनश्याम राजपूत, प्रमोद मराठे, पंकज चोळके, हुसेन बोहरी, पुष्पक पाटील, चेतन राजपूत, शैलेश सोनार बोहरी, भैया शहा, गोल्डी मानिक आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशावर लागू केलेले आहे या धोरणांच्या विरोधामध्ये ते कायदे काय आहेत, ते कशा प्रकारे त्याच्यामध्ये शेतकरी, शेतमजूर, हमाल, मापाडी, आडते कसे त्या अडचणीमध्ये सापडणार आहे, या संदर्भामध्ये एक जनजागृती मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे. आणि हे कायदे रद्द व्हावेत म्हणून राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आणि बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली सह्यांची मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे. या मोहिमेमध्ये आम्ही गाव पातळीपर्यंत जाऊन शेवटच्या टोकापर्यंत जाण्याचा आमचा MDTV साठी समाधान ठाकरे दोंडाईच्या